नमस्कार. शर्जील उस्मानीनं 30 जानेवारी 2021 रोजी पुणे इथे झालेल्या एल्गार परिषदेमध्ये हिंदू समाजाविरोधात विष ओकण्याचं घृणास्पद कृत्य केल्याबद्दल त्याच्या विरोधात सध्या सगळीकडेच तक्रार सत्र सुरू आहे. शर्जील उस्मानीवर धार्मिक तेढ निर्माण करणं, धर्माच्या भावना दुखावणं, एखाद्या समाजाला भडकावणं अशा स्वरूपाचे अगदी गंभीर असे आरोप लावण्यात आलेले आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा शर्जील नक्की कोण आहे, त्यानं केलेलं वक्तव्य नेमकं काय आहे आणि त्यामुळे नक्की काय गदारोळ माजलाय, त्याच्यावर तक्रार का दाखल केली जाते या सगळ्या बाबी जाणून घेणार आहोत. आपल्या सगळ्यांचं माहिम टीव्हीमध्ये स्वागत. मी रिद्धी म्हात्रे आणि कॅमेरावर आहेत ओंकार शेलार. पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंदिर या सभागृहामध्ये यंदाची एल्गार परिषद म्हणजे 2021 सालची एल्गार परिषद पार पडली. कार्यक्रमामध्ये आयोजकांनी शर्जील उस्मानीला कार्यक्रम रंगात आणण्यासाठी आणि हिंदू विरोधी वक्तव्यांसाठीच भाषणासाठी आवतान धाडलं होतं असंच आता म्हणावं लागणार आहे, कारण त्याने त्याच्या भाषणामध्ये भारतीय संघराज्याविरोधात आणि हिंदूंविरोधात अत्यंत आपत्तीजनक आणि भडकाऊ विधानं केली. हिंदुस्थानातला हिंदू समाज हा अत्यंत वाईट पद्धतीनं सडलेला आहे असं आक्षेपार्ह आणि हिंदूंच्या भावना दुखवणारं आणि दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारं विधान त्यानं केलं, ज्यामुळे एल्गार परिषद पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. शर्जील उस्मानी याचं तंतोतंत आहे की हिंदुस्थान में हिंदू समाज बुरी तरीके से सड चुका है. त्याचं हे विधान भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार गुन्हा ठरतं, त्यामुळे तातडीनं त्याच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी गेले काही दिवस सुरू होती. तक्रारी अनेक प्रकारच्या दाखल होत होत्या, अनेक ठिकाणाहून दाखल होत होत्या आणि आता एकदाचा त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहेच. शर्जील उस्मानी यांना न्यायव्यवस्था, कायदे मंडळ आणि प्रशासकीय व्यवस्था यांचा अवमान करत आय डोंट बिलीव्ह इन इंडियन स्टेट म्हणजेच मी भारतीय संघराज्य मानत नाही असं विधान केलं. मग आता यानंतर सुद्धा स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या पित्याचं नाव लावणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने उस्मानी सारख्या या समाजविघातक वृत्तीविरोधात ठोस पाऊल अजूनही का उचललेलं नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न अनेक जण सध्या उपस्थित करतायत. सोशल मीडियावर यावरून अनेक टीका सुद्धा होताना दिसतात. शर्जीलवर सध्या गुन्हा दाखल झाला असला तरी सुद्धा ही अशी आक्षेपार्ह विधानं करणारा शर्जील अजूनही मोकाटच आहे हे या पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया सध्या सगळीकडे उमटताना दिसते. आता या सगळ्यामध्ये मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे हा शर्जील उस्मानी नावाचा माणूस नक्की कोण आहे, त्याचा या महाराष्ट्राच्या मातीशी नक्की संबंध काय, मुस्लिमांचं शिक्षण रोजगार यासारख्या अत्यंत मूलभूत आणि महत्वाच्या विषयांबद्दल त्यांना आजवर काही काम केलेलं आहे का, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नकारात्मकच मिळतात. या उलट असं समोर येतंय की हा शर्जील उस्मानी अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे आणि त्याचे वडील त्याच ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शर्जील उस्मानी याने सीएए विरोधात जे आंदोलन उभं झालं होतं त्यामध्ये सुद्धा हिंसाचाराच्या हेतून हा पछाडलेला होता असे त्याच्यावर आरोप आहेत. इतकंच नाही तर बाबरी पुन्हा उभारू असा त्याने फोटो सुद्धा ट्विटरवर शेअर केलेला होता, ज्यामुळे त्याला तेव्हा अटकही झाली होती. महिनाभर तो तुरुंगात सडला होता, जामिनावर बाहेर आला, पण या सगळ्या कायदेशीर कारवाई नंतर सुद्धा शर्जीलची वृत्ती काही बदललेली दिसत नाही. मग अशा वेळी शर्जील सारख्यांना एल्गार परिषदेच्या नावाखाली एक प्रकारचं सार्वजनिक व्यासपीठ उपलब्ध करून देणं, तिथे त्यांना मानाने बोलवणं आणि हे असं त्यांनी काही बाई बरळलं, ही अशी आयती संधी मुद्दाम दिली जाते का, हे करणारे सूत्रधार कोण आहेत, त्याच्या मागचा नक्की उद्देश काय, हे प्रश्न सुद्धा या निमित्ताने नक्कीच समोर येतात. मुळात 2017 सालच्या एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगावचा भयानक प्रकार घडला असा थेट आरोप परिषदेवर लावला गेला. त्यावेळेला ज्या 16 जणांना शहरी नक्षलवादी अर्थात अर्बन नक्षल म्हणून अटक झाली, जे अजूनही तुरुंगात चढतायत, त्या सगळ्यांचे 16 जणांचे पोस्टर सध्या जिथे एल्गार परिषद पार पडली या वर्षीची त्या परिसरामध्ये लावले गेले, त्यांचे फोटो त्या बॅनरवर लावले गेले, त्यांचे वेगवेगळे विचार त्या ठिकाणी छापले गेले. मग या सगळ्या परिसरामध्ये हे बॅनर लावणं आणि तिथे येणाऱ्या लोकांना ते दिसतील अशा पद्धतीचे ते लावणं, या सगळ्या मागचा नक्की हेतू काय, जाणीवपूर्वक या गोष्टी घडवून आणल्या जात आहेत का. सध्या 26 जानेवारी रोजी घडलेले संध्याकाळी जो काही प्रकार आहे, आपल्याकडे पोलिसांवर जवानांवर झालेले हल्ले आहेत, जीव वाचवून त्यांना तिथून पळून जावं लागलं, अशा पद्धतीच्या असंख्य घटना भारतभरात महाराष्ट्रात सगळीकडेच घडतात आणि अशातच या अशा पद्धतीच्या परिषदा आयोजन केलं जाणं, तिथे अशा वक्त्यांना निमंत्रित करणं आणि त्यांच्याकडून ही अशा पद्धतीची वक्तव्य बोलली जाणं, त्यामुळे एवढा मोठा गदारोळ माजणं, या सगळ्या बाबींवर मोठी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आणि
आता या पुढचं नक्की पाऊल सरकारचं काय असणार आहे, खरोखरच त्याला अटक होणार आहे की नाही, या सगळ्या बाबतीतच सध्या सगळीकडे संभ्रम निर्माण झालेला दिसतोय. या अशाच पद्धतीचे आणखी काही व्हिडिओ पाहण्यासाठी महा एमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपलं फेसबुक पेज आहे ते सुद्धा लाईक करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मत कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.